तर विनंती असेल की गणेश दादा तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. कोपर केन्नी संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर लवकरात लवकर पाठवायचा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आणि शूज आणि तुमचा संपूर्ण ड्रेस कोड हा कंपल्सरी असेल 12th मॅनचा देखील. तर बॉलिंग मार्कवर देखील सुजितला आमंत्रित केले सीबीडी त्यांच्या विरुद्धामध्ये कोपरखेडने. हा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन यावेळेस पहिलाच बॉल गणेशसाठी होता. फटकात चांगला आहे आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. या पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचं रूप धारण केलं. हा एक चांगला चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन देखील ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय गणेश शिंदे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज सुजित यावेळेस देखील भिरकावून दिलाय. क्रिकेटमधलं सौंदर्य पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगला दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते. आतापर्यंत 10 रन देखील स्कोरबोर्डवर होतात. गर्जन 11 कोपरखेडने आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सीबीडी हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला जरूर बॅट्समन गणेश शिंदेच्या माध्यमातून, कारण नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील एक नामांकित विस्फोटक बॅट्समन देखील आहे. तेवढी चांगली कामगिरी विशालच्या माध्यमातून देखील कित्येक स्पर्धांमध्ये राहिली, परंतु आज गणेश शिंदे नामक बॅट्समन आपल्या टीमसाठी कशा प्रकारचं प्रदर्शन करेल, कारण त्यांच्या संघाच्या नावामध्येच गर्जना आहे. परंतु किती रन्सचं टार्गेट यावेळेस मात्र जरूर त्यांच्या माध्यमातून साकारलं जाईल. बॉलर पुन्हा एकदा सुजित सज्ज होते. यावेळेस देखील लाईन मिस करण्याचा प्रयत्न होता. एक रन मात्र जरूर मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन देखील स्कोरबोर्डवर होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली मॅच देखील रंगली जाते. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. सकाळच्या 17 जर विचार केला, सकाळच्या 17 चांगली कामगिरी देखील गावदे वितळवली या टीमच्या दरम्यान राहिली. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्प पडल्यानंतर खोलर पद्धतीचा चेंडू देखील आपण पाहिला. लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज सुजित यावेळेस देखील तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. त्या ठिकाणी फिल्डर देखील तैनात होता बंटी. आणि ज्या प्रकारे चांगली फिल्डिंग देखील झाली, एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झाला आहे, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 17 जर आपण विचार केला तर पहिल्या 17 यावेळेस मात्र जर खऱ्या अर्थाने ही मॅच ज्या प्रकारे 5 ओव्हरची आहे, तर पहिल्या 17 किती रन सेट केल्या जातील. गर्जन 11 कोपरखेडने या टीमच्या दरम्यान. मयूर भाऊ आपले देखील सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सेकंड ओव्हरसाठी देखील यावेळेस आमंत्रित केले. गोलंदाज ओमकार उर्फ बंटी नामक हा गोलंदाज. विनंती असेल की वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. तर गोलंदाजाला यावेळेस आमंत्रित केलं जाते दुसऱ्या ओव्हरसाठी. अश्विन शेके एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू देखील आहे आणि खऱ्या अर्थाने सातत्याने एक चांगलं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून देखील खेळलं जात आहे. कांगा लीग ही स्पर्धा देखील या खेळाडूने खेळली आणि तोच खेळाडू देखील आज या प्रियदर्शनी चषक 2021 आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन विशाल. मोठे षटकार लगावण्याची क्षमता देखील या बॅट्समनमध्ये आहे, परंतु आज प्रतिस्पर्धी टीम समोर कशा प्रकारचं प्रदर्शन होईल हे प्रश्नचिन्ह जरूर असेल. तर बॉलिंग मार्कवर देखील अश्विन शेकेला आमंत्रित केलंय. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका.
पॉवर प्लेचे दुसरं षटक, दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर आपल्याला काऊ कॉर्नरच्या दिशेने देखील पाहायला मिळतोय, तर एक फिल्डर वाईड इश लॉन्ग ऑफच्या दिशेने. यावेळेस देखील विशालसाठी हा चेंडू होता, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होती ती म्हणजे 12 रन, अवघ्या 12 धावा आतापर्यंत होतात. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन खर्च केल्या बॉलर सुजितने. अतिशय तेज तरार गोलंदाजी देखील आपण पाहिली, आणि यावेळेस स्पिनर पद्धतीची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने, फिल्डर चेंडू खाली पोचेल, तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. बॅट्समन विशाल देखील यावेळेस आक्रमकतेचं रूप धारण करतोय, एक चांगला चौकार देखील पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील लागली जाते ती म्हणजे 16 रन आतापर्यंत, 16 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्लेचे दुसरे षटक. महाराष्ट्र राज्यातील विकसित आणि समृद्ध शहर नवी मुंबई, आज याच नवी मुंबई शहरामधील या बेलापूर नगरीमध्ये हे प्रियदर्शनी क्रिकेटचं पटांगण आणि या मैदानामध्ये एक प्रियदर्शनी चषक पर्व क्रमांक 16व्या वर्षामध्ये ही स्पर्धा साकारली जाते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, आणि बॅक टू बॅक दोन चौकार देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 20 रन. ज्या प्रकारे संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण आहे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील या मैदानामध्ये आपल्याला ज्या समोरच्या दिशेने ज्या भिंती देखील होत्या त्या भिंतीवर देखील अनेक खेळांचे चित्र रेखाटलेत. भिरकावण्याचा प्रयत्न होता, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे, तोपर्यंत वन बाउंड चेंडू जज केला जाईल, फेकी चांगली होईल, तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या. आतापर्यंत धावपलकाचा जर विचार केला तर 22 रन स्कोरबोर्डवर देखील होत्यात. सलामीची जोडी चांगली सलामी मैदानामध्ये देते, कारण ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून सलामीसाठी मैदानामध्ये बॅटिंगसाठी पाठवलं जातं त्यावेळेस अनेक अपेक्षा असतात, कारण 11 खेळाडूंमधून तुमची 2 खेळाडूंची निवड होते. यावेळेस देखील थोडीशी धडक निर्माण केली गोलंदाजाने, दडपण निर्माण केलं बॅट्समनच्या मनामध्ये हा चेंडू रिलीज केल्यानंतर, कारण आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चौकार देखील आलेत या बॉलरच्या विरुद्धामध्ये. थोडासा महागडा राहिला बॉलर, पुन्हा एकदा अश्विन शेखे. यावेळेस देखील अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला, आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकाचा जर विचार केला तर धावपलकावर 10 लागल्या जात आहेत. बिनगडी बाद 22 रन, 22 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आतापर्यंत 22 रन झाल्यानंतर कशा प्रकारचा खेळ होईल या दोन्ही टीमच्या दरम्यान एक प्रश्नचिन्ह जरूर असेल, कारण पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच देखील आहे. विनंती असेल KCB संघाला की आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. तर 2 ओव्हरचा खेळ देखील झाला आहे, प्रति ओव्हर 11ची सरासरी देखील आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित केलं आहे गोलंदाज ओमकार उर्फ बंटीला, स्ट्रायकिंग गेंडला गर्जना 11 कोपर केंडे संघाचा ब्रँड अर्थातच गणेश शिंदे, आणि लेफ्टम पेसर या प्रकारची गोलंदाजी देखील या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील कोलोर पद्धतीचा बॉल चेंडूला खणून काढलं जाते, चांगली फिल्डिंग होते वायडीशच्या लॉंग ऑफच्या दिशेने, तोपर्यंत सतीश राठोडच्या माध्यमातून तोपर्यंत 10 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 23 रन, 23. सलामी जोडी एक चांगली पार्टनरशिप बनवते, कारण क्रिकेटमध्ये पार्टनरशिप देखील खूप महत्त्वाचे आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल ओमकार, यावेळेस देखील बॅटच्या रनरमध्ये आलाय, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, चांगला प्रयत्न सुजितचा, परंतु या प्रयत्नांना मिळणार नाही यश. एक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये जेल सुटले जातात त्या त्या वेळेस अनेक विक्रम होताना देखील आपण पाहिले. आपण पाहिला सामना देखील पाहिला असेल, भारत विरुद्ध श्रीलंका, चार या धावसंख्येवर तिसारा परेराचा जेल, तिसारा परेराने रोहित शर्माचा जेल देखील सोडला आणि तदनंतर 264 धावांची एक मोठी इनिंग देखील त्यांनी पेश केली. यावेळेस देखील एक रन मात्र जर मेल टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 30 रन आतापर्यंत धावफलकावर देखील होतात. सकाळच्या सत्रात देखील गावदेव इलेव्हन तयवली या टीमचा खेळाडू रोशन कोहीचा जेल सोडल्यानंतर देखील त्याने एक विस्फोटक बॅटिंग केली. तर टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 30 रन होतात. गोलंदाजा ओमकार उर्फ बंटी बॉलिंग मार्कवर, बॉलर पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. विशाल यावेळेस देखील उंची जास्त आहे आणि पंचांचा इशारा येतोय. एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय विशालच्या बॅटमधून देखील. हा आणखी एक षटकार. छत्तीस रन आतापर्यंत होतात. यावेळेस देखील बिरकावण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 36 रन या स्कोरबोर्डवर देखील झाल्यात. शेवटचा एक बॉल मात्र जरूर शिल्लक असेल या ओव्हरमधला. यावेळेस देखील या शेवटच्या बॉलवर आकडा क्रमांक 6 अर्थातच षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 रन. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते कारण दोन्ही सलामीवीर बॅट्समन आपल्या टीमसाठी एक मोठा खेळ पेस्ट करतात. तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक बॉलिंग मार्कवर देखील अश्विन शेकेला आमंत्रित केले ज्याने दुसरं P1 षटक रिलीज केलं होतं. 11 रन त्याने खर्च केल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये किती रन खर्च करेल हे प्रश्नचिन्ह जरूर आहे कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार उर्फ बंटीने रन खर्च केल्या त्या म्हणजे तब्बल 20 रन आणि थोडासा महागडा देखील राहिला त्या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली बॅट्समनने. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या ज्या वेळेस तुमच्या विरुद्धामध्ये मोठे स्ट्रोक येतात त्या त्या वेळेसमध्ये तुम्हाला रणनीती देखील आखावी लागते आणि ती रणनीती देखील सत्तेमध्ये उतरावी लागते. यावेळेस देखील बिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु एक रन यावेळेस कम्प्लीट केली जाते. दुहेरी रनचा कॉल परंतु यावेळेस रोखले बॅट्समन विशालने. टीमचे धावसंख्या आतापर्यंत 43 रन. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. गर्जना 11 कोपरखेरणे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये CBD असा हा एक बिग फाईटचा सामना रंगलाय. यावेळेस देखील सरईच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होता मिस फिल्डिंग. एक दर्जेदार स्ट्रोक होता असं वाटलं होतं की बॅट्समन विशालला यावेळेस थांबावं लागेल परंतु हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मिस फिल्डिंग झाली, फिल्डर थोडासा फंबल झाला आणि 6 रन मात्र जरूर मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 49.
तर नुकते ज्यांचं आगमन देखील होते, तुम्हाला सर्वांचे लाडके व ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बेलापूर नगरीमध्ये आज विकासाची निर्मिती साकारली गेली आणि आज बेलापूर नगरी एक विकास पर्व म्हणून देखील राहिलं। त्या विकासाचे महामेरू तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय अमितदादा पाटील यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा बॉल होता, बॅट्समनच्या मनामध्ये दडपण निर्माण केलं, कारण गोलंदाजाची शक्ती असतोय फिल्डर आणि ज्यावेळेस फिल्डर मिसफिल्डिंग करतो त्यावेळेस गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस देखील फटका चांगला आहे, फिल्डर तैनात सतीश राठोडच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल। ज्या बॅट्समनने या मैदानामध्ये धावांचं वर्णन लिहिलं त्या बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा। पहिल्या विकेटचं होईल पतन, आतापर्यंत आपण जर विचार केला तर स्कोरबोर्डवर रन होतात त्या म्हणजे 51 धावांची जी पार्टनरशिप होती ते पार्टनरशिपमधील एका खेळाडूला मात्र जर दिला तंबूचा रस्ता तर न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल। मयूर मैदानामध्ये दाखल होतोय, वैयक्तिक 38 धावांची एक स्फोटक इनिंग। बॅट्समन विशालच्या माध्यमातून देखील तर क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर देखील खूप इम्पॉर्टंट असतात, या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतात। तर लास्ट ओव्हरसाठी आमंत्रित केले किरणजी टेले यांना। यावेळेस देखील पहिल्याच बॉलवर आक्रमण साकारलं मयूरच्या बॅटमधून, एक लॉंग अँड स्ट्रॉंग हा षटकार। यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रनरमध्ये आला नाही, फिल्डर त्या ठिकाणी तैनात। चेतन रोकडेच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपलाय। यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची समाप्ती, न्यू बॅट्समन आकाश। स्ट्रायकिंग गेनला गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय, बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि पंचांचा इशारा येतोय साईड स्क्रीनच्या वरतून, 6 धावसंख्येसाठी हा षटकार। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 63 रन। सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 67 रनचं लक्ष ठेवलं होतं शाहबाज इलेव्हन या टीमने आणि तो आजच्या दिवसातील उच्चांक देखील आहे, तो उच्चांक यावेळेस तोडला जाईल की काय, यावेळेस पंचांचा इशारा मात्र जरूर येईल। इट इज अ वाईट प्लस 1, 2 धावा जोडल्या जातील, 65 धावा आतापर्यंत होत आहेत। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेल्यानंतर 1 रन मिळेल। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होती ती म्हणजे 66। यावेळेस देखील क्रिकेट मधलं टेम्परामेंट पाहायला मिळते, आक्रमकता आपण पाहिली, षटकार। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होती ती म्हणजे 72 धावा आणि 73 रनच लक्ष असेल, 73 रनच टार्गेट देखील आपल्याला पाहायला मिळेल।
तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। अश्विन शेख आणि ऋषिकेश पानसरे बॉलिंग मार्कवर देखील मयूर नामक गोलंदाजाला आमंत्रित केले। पीवनच्या पहिल्या ओव्हरसाठी दोन फिल्डर इथे डॉट सर्कलच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळतील, परंतु या दोन फिल्डरला भेदून यावेळेस बॅटिंग करावी लागेल अश्विन शेख आणि ऋषिकेश पानसरेला देखील। तर वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। 72 रन स्कोरबोर्डवर देखील होत आहेत आणि 73 रनचं लक्ष असेल येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 73 रनचं लक्ष एक मोठं टार्गेट सेट केलं गर्जना 11 कोपरखेडी या टीमच्या दरम्यान। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। हा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा येतोय। यस इट इज अ व्हाईट अवांतर धाव आमच्या पर्यंत दर्शवलाय। स्कोरबोर्डचं खातं देखील यावेळेस ओपन होते ते म्हणजे व्हाईट बॉलने आणि आतापर्यंत एक रन देखील स्कोरबोर्डवर जोडली जाते। येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 72 रनची गरज देखील असेल। यावेळेस देखील लाईन चांगली होती, स्विंग इन मिस आपल्याला पाहायला मिळतोय। टप्पा पडल्यानंतर थोडंसं गती परिवर्तन देखील चेंडू झाला आणि तदनंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये देखील चेंडू विसावला जातोय। एक चांगला क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय या प्रियदर्शनी मैदानावरती। प्रियदर्शनी क्रिकेट संघ बेलापूर आयोजित प्रियदर्शनी चषक 2021 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सकाळच्या सत्रामध्ये गावदेव 11 तैवली संघाने दोन सामने जिंकलेत। त्या संघादरम्यान जो संघ जिंकेल तो जय जलेश्वर वाडेकर या टीमशी सामना करेल। बिरकावण्याचा प्रयत्न होता, जजमेंट चुकल्यानंतर फिल्डर थोडासा फंबल देखील होतोय। तोपर्यंत दोन धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या, दोन रनने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात त्या म्हणजे 3 रन आणि अजूनपर्यंत 70 रन यावेळेस कंप्लीट करायचे आहेत। जी इनिंग विशालने पहिल्या सत्रामध्ये पेश केली, जी इनिंग गणेश शिंदेने पेश केली, त्याच प्रकारची इनिंग देखील यावेळेस या दोन्ही बॅट्समनना करावी लागेल, कारण 51 धावांची त्यांची पार्टनरशिप होती पहिल्या सत्रामध्ये सलामीवीर बॅट्समनच्या। यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे परंतु यावेळेस देखील जजमेंट चुकल्यानंतर रनआउटची संधी आहे आणि बॅट्समन होईल यावेळेस मात्र जर विकेट कॉल कम्युनिकेशन चुकल्यानंतर तायमेई चुकली आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा। तर गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होईल। गोलंदाज मयूर आणि बॅट्समन चेतन रोकडे। चेतनला देखील एक नवं चैतन्य गाठावं लागेल आपल्या टीमसाठी, एक विस्फोटक बॅटिंग देखील करावी लागेल। यावेळेस देखील लाईन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू स्वार झाला, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला, डॉट बॉलची समाप्ती होते। टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 4 रन। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एकच रन मात्र जरूर मिळेल। टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन। शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हरमधला। शेवटचा एक बॉल शिल्लक देखील आहे।
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मयूर, यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आणि जेल टिपला बॅट्समन चेतन रोकडेला देखील दिला जातोय परतीचा इशारा, एक रनचं प्रात्यक्षिक साकारून बॅट्समन चेतन रोकडे येईल तंबूच्या दिशेने, न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल आत्मजीत। तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल, गणेश शिंदेला आमंत्रित केले दुसऱ्या ओव्हरसाठी, पहिल्या ओव्हरचा खेळ देखील झाला, न्यू बॅट्समन आत्मजीत आणि आत्मजीतला देखील आत्मविश्वासाचा आत्मचिंतन मैदानामध्ये करावा लागेल। टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन, पहिल्या ओव्हरमध्ये मयूरने रन खर्च केला त्या म्हणजे 5, 2 विकेट देखील त्याने संपादन केले। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता पंचांकडे, लेग बिफोरची अपील, रनआउटची संधी आणि यावेळेस आत्मजितला देखील दिला जातोय परतीचा इशारा, ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकल्यानंतर यावेळेस वाईट कायला सामोरं जावं लागलंय या बॅट्समनला, कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर न्यू बॅट्समन अनुज शुक्ला मैदानामध्ये दाखल झाला आहे, यावेळेस तारणार पद्धतीची भूमिका साकारावी लागेल या दोन्ही बॅट्समनना, परंतु कौतुक करावं लागेल गणेश शिंदेचं देखील, यावेळेस देखील लाईन चांगली होती, बॉलर बॅक टू ड्राईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे अवघ्या 5 रन, यावेळेस देखील सरळच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झालाय, फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, आकाशच्या माध्यमातून चांगली फेकी होते आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही फिल्डिंग करत असता लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, डीप मिडविकेटच्या दिशेने, त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका खूप महत्त्वाची असते। यावेळेस देखील परफेक्ट हिट केलाय, भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे, या इनिंगमधला हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात। अनुज शुक्ला मोठी षटकार लगावण्याची क्षमता देखील आहे या बॅट्समनमध्ये, परंतु यावेळेस टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये आपल्या टीमला सावरावं लागेल, एक चांगलं प्रदर्शन करावं लागेल। यावेळेस देखील कोलर पद्धतीचा बॉल होता, अलोंग कार्पेट चेंडू जज केला जाईल, डीपमधून फिल्डर धावत आला तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली, एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात त्या म्हणजे 13 रन। कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जाते, एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावत असतो तर दुसऱ्या बॅट्समनला देखील धावपळ खलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, फिल्डर तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली, आतापर्यंत 14 रन स्कोरबोर्डवर देखील होतात। सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळते, गणेश शिंदे ओव्हर देखील यावेळेस कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होत आहेत त्या म्हणजे 3 गडीबाद 14 रन। तीन विकेट आतापर्यंत झालेत आणि स्कोरबोर्डवर रन देखील होतात त्या म्हणजे 14। वैयक्तिक दुसरं सांगिक तिसरं गोलंदाज मयूरला आमंत्रित केलंय, स्ट्रायकिंग गेनला ऋषिकेश पानसरे,
विनंती असेल की वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, गर्जना इलेव्हन कुपर केने संघ। बॉलर पुन्हा एकदा मयूर सज्ज होईल, तिसऱ्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केले। यावेळी चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इशारा येईल, इट इज अ व्हाईट, ताकीद दिली जाते गोलंदाजाला, दंडित केलं गेलंय यावेळेस पंचांच्या माध्यमातून। आतापर्यंत 15 रन या स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात। बॉलर पुन्हा एकदा मयूर, यावेळेस देखील मोठा फटका खेळला जातोय, एलिव्हेशन जास्त आहे, चेंडू थेट साइड स्क्रीनच्या बाजूला, षटकार। एकवीस रन आतापर्यंत होत आहेत, 21। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर, मयूर थोडासा महागडा ठरला या बॉलवर, यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या टॉयचा वेध घेतला। एक रन मात्र जर मेल टीमचे धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होते ती म्हणजे 22 रन, आतापर्यंत 22 रन देखील होत आहेत। लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस। बॉलर मयूर यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये, एक रन मात्र जरूर मिळाली जाते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मयूर, यावेळेस देखील स्टँड अँड डिलिव्हर, एक लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते 29 रन। आतापर्यंत होत आहेत, यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला नाही, बॅटचा स्लाईडचा वेध घेतलाय तोपर्यंत एक सिंगल, यावेळेस कंप्लीट देखील केले एका सिंगलने, आतापर्यंत 30 रन होत आहेत। आतापर्यंत 43 रनची गरज देखील आहे सामना जिंकण्यासाठी, शेवटचा एक बॉल शिल्लक देखील असेल, येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 रन। यावेळेस देखील या शेवटच्या बॉलवर एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात, चांगला झेल टिपलाय आणि ऋषिकेश अनुज शुक्लाला यावेळेस दिला जातोय परतीचा इशारा, येणारी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 रनची गरज। तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील विजयला आमंत्रित केले, हे षटक महत्त्वपूर्ण असेल कारण या ओव्हरमध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर या सामन्याचं चित्र देखील बदलेल, या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट देखील उमटला जाईल। न्यू बॅट्समन सुजित शिंदे मैदानामध्ये दाखल झाला आहे, स्ट्रायकिंग इनला ऋषिकेश पानसरे ज्याच्या बॅटमधून मोठे फटके देखील आपण पाहिले, तर बॉलिंग मार्कवर देखील विजयला आमंत्रित केले। विजय आपल्या टीमच्या विजयासाठी कशा प्रकारचं योगदान करेल या मॅचमध्ये, यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न झालाय आणि हा पुल सक्सेसफुल होतोय, षटकार।
येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 37 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे, कंपल्सरी तुम्हाला धावा चेस देखील करायच्यात. येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 37 रनची गरज. 11 बॉल 37 धावा. आणि प्रत्येक षटकार यावेळेस मात्र सेबीडी टीमला यावेळेस या मॅचमध्ये वर्चस्वामध्ये घेऊन येईल. यावेळेस देखील लाईन चांगली होती, एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 36 रनची गरज. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 रन, 10 बॉलमध्ये 6 षटकार जरूर लगवावे लागतील. यावेळेस देखील सुजित साठी हा चेंडू होता, रन आउटची संधी. टाइमे चुकल्यानंतर यावेळेस बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. बॅट्समन ऋषिकेश पवार, ऋषिकेश पानसरी यावेळेस मात्र होईल. यावेळेस रनआउटच्या माध्यमातून बाद न्यू बॅट्समन फरीद मैदानामध्ये दाखल झालाय. तर 9 बॉलमध्ये आतापर्यंत 36 रनची गरज. आणि प्रत्येक विकेट यावेळेस वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये घेऊन येईल गर्जना इलेव्हन कोपर खेरणे. या टीमला देखील बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज विजय यावेळेस देखील फरीदसाठी हा चेंडू होता, खोलर पद्धतीचा बॉल. मनामध्ये दडपण निर्माण केलं या गोलंदाजाने यावेळेस बॅट्समनच्या, कारण ज्या प्रकारे धीम्या गतीने रनवेमध्ये होता परंतु जलद गतीने चेंडू स्वार केला. आणि डावखुऱ्याची गोलंदाजाची खासियत देखील सर्वाधिक असताना आपण पाहतो. यावेळेस देखील पुन्हा एकदा लाईन मिस केली आणि डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा एक बॉल शिल्लक, 7 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 36 रन. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 रनची गरज. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न राहिलाय, एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते. मिळतील 4 रन. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 रन. टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये 6 बॉलमध्ये 49 धावा देखील पूर्ण झाल्यात, परंतु आज या 6 बॉलमध्ये 32 धावा होतील की काय प्रश्नचिन्ह जरूर आहे, कारण 5 षटकार जरूर लगवावे लागतील यावेळेस या बॅट्समनला. तर बॉलिंग मार्कवर देखील सचिन तांबेला आमंत्रित केले. 6 बॉल जिंकण्यासाठी 32 रन. हा सुजितसाठी पहिला बॉल फटका चांगला आहे, लॉंग अँड स्ट्रॉंग. आणि या ठिकाणी एक चांगला झेल टिपलाय हरीश कोळी यांनी सीमारेषेच्या पलीकडे, कारण पुढी प्लस मास्तर देखील आहेत आणि 40 वर्षाहून अधिक क्रिकेटचा त्यांना अनुभव आहे. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 26 रन. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 रन. जर या बॉलवर एखादा मोठा हिट आला असता तर या सामन्यामध्ये एक वेगळा ट्विस्ट देखील निर्माण झाला असता.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फुल टॉस पद्धतीचा बॉल. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील तीन आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत लक्ष गाठायचं आहे ते म्हणजे 20 रन. जर एखादा चेंडू अवांतर रूपाने रिलीज झाला त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर या सामन्याचं चित्र देखील बदलेल. येणारे तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 रनची गरज देखील अजूनपर्यंत शिल्लक आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 14 रनची गरज. तर ज्या प्रकारे हा एक चांगला षटकार देखील आपण पाहिला. सुरुवातीला ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये सीबीडी टीमच्या ज्या काही एक्स्ट्रा रन गेल्या ज्या प्रकारे एक झेल सुटून जो षटकार गेला जणू काही त्याच धावा यावेळेस थोड्याशा महागड्या ठरल्या जात आहेत. कारण दोन बॉलमध्ये आतापर्यंत रन कम्प्लीट करायचे आहेत त्या म्हणजे 14 धावा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये दोन बॉलमध्ये 17 रन देखील झाले आहेत. इजाज कुरेशीच्या नावावर तो विक्रम आहे. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. हार मी जरूर मानणार नाही कारण मॅच अजून संपली नाही. एक बॉल जिंकण्यासाठी 8 रन, एक बॉलमध्ये 8 धावा देखील झाल्यात. परंतु आज या मैदानामध्ये एक नवा विक्रम होईल की काय. सुजित शिंदे नावाचं वादे मैदानामध्ये गुंगावलंय. येणारा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 8 रनची गरज. गोलंदाजावर दबाव तंत्र आहे. तर एक बॉल जिंकण्यासाठी 8 रन ची गरज. स्ट्रायकिंग एंडला सुजित शिंदे सामन्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं. यावेळेस देखील लाईन मिस केली आणि सामना जिंकलाय. हार्ड लक सीबीडी टीम. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील तर विनंती असेल की गर्जना 11 खोपरखेरने या टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर या टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द